नमस्कार, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। बांधवांनो, गेल्या 4 महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये जे मराठा आरक्षणाच्या संदर्भात आंदोलन चालू आहे, त्या आंदोलनातनं अंतिम पातळी गाठली आणि आदरणीय जरंगे पाटलांच्या आंदोलनाला आणि त्याला महाराष्ट्र सरकारने दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाला यश मिळून मराठा समाजाला 10% टिकणारं आरक्षण माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजित पवार यांच्या प्रयत्नानं ते आरक्षण 20 तारखेला 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलून ते अधिवेशन मिळालं। 15 फेब्रुवारीला ते अधिवेशन घ्यायचं असा शब्द जरंगे पाटलांना दिला होता आणि म्हणून त्यांनी 15 ला ते अधिवेशन झालं नाही, डिक्लेअर केलं नाही, म्हणून त्यांनी लवकरच उपोषण सुरू केलं होतं। पण टिकणारं आरक्षण देत असताना येणाऱ्या ज्या अडचणी आहेत, का मागासवर्गीय विकास महामंडळ मागासवर्गीय आयोगाचा जो अहवाल आहे तो अहवाल शासनाला प्राप्त झाला नव्हता, म्हणून ते अधिवेशन 5 दिवस पुढे गेलं। पण तोपर्यंतही आदरणीय जरंगे पाटलांनी गैदम काढला नाही आणि परिणामी उपोषण सुरू केलं। शासनानं 10% मराठ्यांना टिकणार आरक्षण दिलं, ज्या पूर्वी सुप्रीम कोर्टात ज्या आरक्षणाची केस सरकार हरलं होतं त्याच्यात ज्या त्रुटी माननीय सुप्रीम कोर्टाने काढल्या होत्या त्या सगळ्या त्रुटींची पूर्तता करून हा आरक्षणाचा निर्णय झाला। आणि दुसरी गोष्ट अशी की सगळ्या सोयऱ्यांचा अधिनियम शासनाने काढला, तर त्याच्या कुठलाही अधिनियम काढित असताना त्याच्यावर हरकती माग्याव्या लागतात आणि याच्यावर 6 लाख हरकती आल्या। 16 तारखेला मागासवर्गीय आयोगाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर 3 दिवसात त्याच्या स्क्रुटिनी करून त्याचे मुद्दे काढून 20 तारखेचं अधिवेशन घेणं अत्यंत महत्वाची गोष्ट होती, कारण जरंगे पाटील उपोषणाला बसले होते। त्याचवेळी 6 लाख आलेल्या हरकतींवर लगेचच 4 दिवसात निर्णय होणं ही काही एवढी साधी सोपी गोष्ट नाही, त्याच्याकरता वेळ लागणार आहे। आणि घिसाडघाईनं जर तो निर्णय घेतला, कॅबिनेटमध्ये मंजुरी करून ते जर दिलं, तर उद्या न्यायालयात ती सगळ्या शहरांची प्रक्रिया सुद्धा टिकणार नाही, याचा सर्वार्थाने विचार करून शासनानं सगळ्या शहरांचा जो त्याच्यात हरकती त्याच्यावर काम करायला सुरुवात केली। पण आदरणीय जरंगे पाटलांनी गेले 2-3 दिवस झाले त्यांचा संयम सुटल्यासारखं झालं, का त्यांनी मागच्याच वेळी मान्य 8-10 दिवसापूर्वी मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या नावानं आईवरून शिबी दिली। काल तर त्यांनी वेगळा डान्स करायला सुरुवात केली, मी चाललो सागर बांगल्यावर, चाललो सागर बांगल्यावर। सागर बांगला ही शासकीय मालमत्ता आहे आणि सगळ्यात महत्वाचं त्यांना अडचण फडणवीस साहेबांची। आदरणीय फडणवीस साहेब ज्यावेळी 14-19 या काळात मुख्यमंत्री होते त्यावेळी खऱ्या अर्थानं मराठा समाजाला पहिलं आरक्षण फडणवीस साहेबांनी दिलं, ते मुंबई हायकोर्टात टिकलं आणि सुप्रीम कोर्टात ती केस गेल्याच्या नंतर सरकार गेल्यामुळं ते आरक्षण पुढच्या महाविकास आघाडीच्या सरकारला टिकवता आलं नाही। पण या सगळ्याचा दोष त्यांनी फडणवीसांवर दिला। दुसरी गोष्ट, त्यांनी कालचं जे त्यांचं भाषण आहे त्याच्यात त्यांनी सांगितलं की सगळे पक्ष फडणवीसांनी फोडले। आदरणीय जरंगे पाटलांचा काहीतरी गैरसमज झालाय का या राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये पक्ष फोडण्याची परंपरा फार जुनी आहे। पहिल्यांदा यशवंतराव चव्हाणांच्या वसंतदादा पाटलांच्या पाटील खंजीर खुपसून महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद आदरणीय पवार साहेबांनी मिळवलं, त्याच्यानंतर त्यांनी गणेश छगन भुजबळ असतील, गणेश नाईक असतील, राणे साहेब असतील यांच्या रूपाने शिवसेना फोडली, शेका पक्ष फोडला, अण्णा डांगेंच्या रूपाने भाजपाही फोडली, काँग्रेस तर ते स्वतःच काँग्रेसमधून 2 वेळा फुटून बाहेर आले। सगळे पक्ष फोडण्याचं पुण्य आदरणीय पवार साहेबांनी यापूर्वीच केलं, त्याच्यामुळे महाराष्ट्रातला खरा पक्ष फोडा कोण जर असेल तर 40 वर्षानंतर काल ज्यांना रायगडाची आठवण झाली ते आदरणीय पवार साहेब आहेत खऱ्या अर्थानं। म्हणजे आणि ज्यावेळी जरंगे पाटील फडणवीसांच्या या पक्ष फुटीच्या बाबत बोलत होते त्यावेळी निश्चितपणाने एक गोष्ट जाणवली का आता या मराठा आंदोलनावर कुठेतरी राजकारणाचा वास लागायला लागलाय। एकनाथ शिंदे साहेबांना शिव्या देणं, फडणवीस साहेबांना पक्ष फोडणारा म्हणणं, आजपर्यंत ज्यावेळी ही बाकीची लोक गेल्यानंतर जरंगे पाटील त्यांच्याशी बोलायला तयार होत नाहीत, पवार साहेबांना मात्र त्यांनी व्यासपीठ मोकळं करून दिलं होतं। तरी आम्ही मराठा आंदोलनाला राजकीय वास लागू नये म्हणून कार्यकर्त्यांनी समजुतीने घेऊन का मराठा आरक्षण हे झालं पाहिजे याच्याकरता अनेक ठिकाणी कमीपणाची भूमिका आम्ही घेतली। म्हणजे याचा अर्थ असा नाही का यांनी काही बोलायचं आणि ते कार्यकर्त्यांनी ऐकून घ्यायचं। ज्यावेळी शिंदे साहेब सकारात्मक दृष्टीने काम करतात त्यावेळी आदरणीय जरंगे पाटलांनी या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे। रायला विषय सागर बंगल्यावर जाण्याचा, सागर बंगला ही काय फडणवीस साहेबांची खासगी मालमत्ता नाही, ते सरकारी जागा आहे आणि सरकारी जागेत जाण्याचा महाराष्ट्राचा नागरिक म्हणून जरंगे पाटलांना अधिकार आहे। तर तिथे किती लोक बसतील, किती लोक मावतील, एवढे लोक घेऊन गेले तर शासन त्यांचं स्वागत करील, ज्यादा गर्दी झाली तर पोलीस सुद्धा गृह खातं त्यांच्या त्यांच्या पद्धतीने कारवाई करील। पण सगळ्या शहरांचा जीआरचा मुद्दा पुढे करून महाराष्ट्रात विनाकारण अशांततेचं वातावरण त्यांनी निर्माण करू नये। आणि दुसरी गोष्ट, ज्या दिवशी ते वाशीवरून परत आले, शिंदे साहेबांनी सगळ्या शहरांचा आदेश आणि मराठा आरक्षणाचा शब्द दिल्यानंतर ज्यावेळी जरंगे पाटील परत आले त्यावेळी त्यांचा पुढचा हेतू स्पष्ट होता, सरकार देणारच नाही म्हणून त्यांचं आंदोलन चालू होतं। दिलं आता पुढं काय,
मग त्यांनी लगेच सांगितलं का मी आता पुढे धनगर आणि मुस्लिम बांधवांच्या करता आंदोलन सुरू करणार आहे. म्हणजे जरांगे पाटलांना नेमके आरक्षण पाहिजे, महाराष्ट्रात अशांतता पाहिजे का काय पाहिजे, एकदा त्यांनी त्यांचं टायटल क्लिअर केलं पाहिजे. आम्हाला निश्चितपणाने त्यांच्याबद्दल आदर आहे. त्यांनी घेतलेल्या आतताई भूमिकेमुळे मराठा समाजाला आरक्षण मिळालं, पण त्याच्यात फक्त त्यांनी दिलं, त्यांनी मागितलं म्हणूनच मिळालं असं नाही. त्याच्याकरता मराठा समाजाला बऱ्याच खस्ता खावा लागला. याच्यापूर्वी नेतृत्वहीन 56-57 मोर्चे झाले आणि नेत्यांवर विश्वास नसल्यामुळे ते मोर्चे नेतृत्वहीन झाले. परिणामी त्यांना पाहिजे तसं यश आलं नाही. नंतर जरांगे पाटलांनी नेतृत्व केलं, आम्ही त्यांचा आदरच केला, पण आता त्यांनी थोडा संयमित भाषेनं आणि मराठा समाजापुरतंच मर्यादित राहून हे काम केलं पाहिजे. 10% आरक्षण त्यांना मान्य नाही ही गोष्ट एकदम चुकीची आहे. कारण एकूण मराठा समाजाची या महाराष्ट्रातील लोकसंख्या 33%, त्यातले 16% मूळ कुणबीच आहेत. ते मंडळ आयोगात आहेच, त्यांच्या राखल्यांचे शिंदे कमिटी अद्यापही काम करते. ज्यांच्या राखल्यांच्या अपूर्तता आहे त्या पूर्त्या करून शासन देणारच. आणि उर्वरित 17% लोकसंख्येला 10% आरक्षण शासनाने दिलं. मी परवा दिवशी सुद्धा सांगितलं की माननीय आमदार एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब यांचा आम्ही मनापासून आभार मानतो का त्यांनी आम्हाला अनेक दिवसांचा 40 वर्षाच्या प्रलंबित मुद्द्याला न्याय दिला. त्याच्याबद्दल त्यांचे आभार मानतो. जरांगे पाटलांनी आतताई भूमिका सोडली तर निश्चितपणे तेही अभिनंदनास पात्र आहे. आम्हाला त्यांच्याबद्दल आमच्या मनात अजिबात पूर्वग्रह दूषित येतो नाही, पण त्यांनीच शासनातल्या आदरणीय मंत्री महोदयांबद्दलचा पूर्वग्रह दूषित येतो साफ करावा एवढीच त्यांना आणि परमेश्वराला विनंती करतो. आम्ही थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर, अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाइल, झाईस, प्राइम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉन, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला अॅपल कंपनीचा टॅब. तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटर द्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन द्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटर द्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटर द्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्मा घर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर, अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91-36-52-93-93.